सबस्क्राइब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपले स्वागत आहे। आपल्याला पटकन होणारी कोबीची भाजी बनवायची आहे वाफेवरची, तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। हा कोबी घेतलाय बारीक चिरून, अर्धा किलो बारीक चिरून धुवून घेतलाय। तेल लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी। एक कांदा, मिरची आणि ही लसूण। लसूण यासाठी की कोबीला थोडा उग्रवास असतो, तर लसूण टाकल्यावर तो उग्रवास कमी होतो। कोथिंबीर लागणार आहे आपल्याला मुठभर, कढीपत्तीची पानं। इथे आपल्याला मोहरी लागणार आहे, हळद लागणार आहे, आणि जर आपल्याला पाहिजे असेल तर टाकू शकतो, नाही टाकलं तरी चालतं। धना पावडर आणि जिरा पावडर आणि मीठ लागणार आहे चवीनुसार। आता गॅस पेटवून घ्यायचा आहे आपल्याला। कढई ठेवायची, कढई थोडी तापली की आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकून घेऊया आपण। एक चार एक चमच्याचा अंदाज छोटा तेल टाकले आपण। गॅस आपण मोठाच ठेवलाय। मोहरी टाकायची एक चमचावर। याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण आपण टाकू शकतो असेल तर, खूप छान होते भाजी। मोहरी तडतडली की बाकीचं साहित्य टाकूया। मोहरी छान तडतडली, लसूण टाकायची आपल्याला। लसूणमुळे जे कोबीला एक उग्रवास असतो तो पूर्ण कमी होतो। कांदा टाकूया। मिरची चार ते पाच मिरची आपण बारीक चिरून घेतल्या। कढीपत्त्याची पाने टाकायची। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार। मीठ टाकलं म्हणजे काय होतं, कांदा भाजायला मदत होते पटकन। हळद टाकायची आपल्याला अर्धा चमचा। धना पावडर एक चमचा टाकूया आपण, नसली तरी चालते। जिरा पावडर टाकायची एक चमचा। आणि पण छान होते भाजी। छान तेलामध्ये आपण परतून घेऊया एक दोन मिनिट। तेलामध्ये आपण छान परतून घेतले। आता आपल्याला गॅस थोडा बारीक करायचा आहे। ही कोबीची भाजी टाकायची आपल्याला। छान हलवून घ्यायचे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। ज्यावेळेला आपण कोबी टाकतो त्यावेळेला गॅस बारीकच ठेवायचा, म्हणजे बाकीचं साहित्य असतं ते जळून जात नाही। छान मिक्स करून घेऊया आपण। छान हलवून घेतली भाजी आपण। आता आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि एक पाच ते सहा मिनिटांसाठी झाकण मारून घ्यायचं। आणि झाकण मारलेलं असताना मधून मधून हलवून घ्यायचे भाजी। त्याच्यामध्ये काय असतं, आपण शेंगदाण्याचं कूट टाकलं ना की आणखी चव छान येते। थोडी शेंगदाणे भाजायचे बारीक करायचे आणि ते टाकायचे। किंवा कारळ्याचं कूट, कारळं म्हणजेच काही ठिकाणी खुरसणी बोलली जाते त्याला, आमच्याकडे कारळं बोलतात त्याला। त्याचं पण खूप छान लागतं या भाजीमध्ये। आपण झाकण मारून घेऊया पाच ते सहा मिनिटांसाठी आणि मधून मधून हलवून घ्यायचे। पाच एक मिनटं झालेले आपण झाकण मारून घेतलं होतं आणि मधून मधून भाजी हलवून घेतली। छान तयार झाले बघा किती मस्त। जास्त शिजवायची नाही कोबीची भाजी। गॅस बंद करून घेऊया। भरपूर कोथिंबीर टाकायची आपल्याला। छान मिक्स करून घ्यायची।
गरम गरम मस्त पैकी आणि पटकन शिजते वाफेवरती, त्याच्यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता नसते। काढून घेऊया आपण बाउलमध्ये। मस्तपैकी गरमागरम कोबीची भाजी तयार आहे खाण्यासाठी। तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा वरण भाताबरोबर खाऊ शकता। अतिशय सुंदर लागते आणि पटकन होते वाफेवर। तर नक्की तुम्ही अशीच भाजी बनवा आणि व्हिडिओ माझा लाईक शेअर जरूर करा। धन्यवाद।